संविधानाच्या पानावर, अरे संविधानाच्या पानावर, त्या संविधानाच्या पानावर बाबासाहेबांची सही आहे. 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 यांनी 100 रुपये देऊन उपकृत केलं पाटीला जय भीम. त्याचप्रमाणे गजानन लसणकर माजी सरपंच बोदेगाव यांनी सुद्धा 100 रुपये या ठिकाणी देऊन उपकृत केलं. धन्यवाद. त्यांचं म्हणणं काय ऐकावं. या देशावर भीमाचे उपकारले आहे. संविधानाच्या पानावर त्या एकाएका पानावर संविधानाच्या पानावर बाबासाहेबांची सही आहे. 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 ने जगवी इतले बहुजन कोटी आमचे सम्राट नाव युवक मंचाचे अध्यक्ष नामदेवरावजी तायडे यांनी सुद्धा 100 रुपये या ठिकाणी देऊन पत्र केलं. जावी या सईने जगविले, या सईने जगविले इतले बहुजन कोटी कोटी इतले बहुजन कोटी कोटी इतले बहुजन कोटी कोटी इतले बहुजन कोटी कोटी. वाह 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 क्या बात है. महाराष्ट्रातले कवी गायक तबला वादक आमचे राहुल भाऊ कांबळे मॅडम कडून आता आलेले आहेत ते आणि फार मनोरंजनाचे विषय होणार आहे. कारण नीलचक्र बहुउद्देशीय समिती भव्य राज्यस्तरीय स्थान से अरे वाकिफ है हम भारतवासी अपने ईमान से. अरे जिन्होंने जीना सिखाया हमें इज्जत और शान से और जिंदा है आज भारत भीम जी के संविधान से. क्या बात है. वाह 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 क्या कहने दादा. जिंदा है भारत भीम जी के संविधान से. क्या बात है. वाह वाह ये बाबा साहब का संविधान इसको पढ़ो. पढ़ने के बाद में मालूम होगा तुमको क्या होता है. पंचायत समिति मध्ये आपण जातो ना विहिरीचा अर्ज करायला तेव्हा बाबासाहेबांचे कागदपत्र लागतात म्हटलं ती की सही केली बाबासाहेबांनी. आवाज कोण करतो. साऊंड वाले भाऊ तुमचा साऊंड एवढा चांगला का असे करून राहिले हो. या सईने जगविले इतले बहुजन कोटी कोटी मूलभूत साबूत ठेवले. हक्क मूलभूत साबूत ठेवले जनतेच्या हितासाठी.
उद्धव नागपूर वरून आला आपले काम सोडून माझ्या कार्यक्रमाला, त्यांनी सुद्धा या ठिकाणी 50 रुपये देऊन उपकृत केलं। जय भीम। हक्क मूलभूत साबूत ठेवे, हक्क मूलभूत साबूत ठेवे, जनतेच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी। आणि मग विचार करा, आज चालतो या भारत, आज चालतो या भारत, कुणाच्या पाय हायर। संविधानाच्या पानावर, त्या संविधानाच्या पानावर बाबासाहेबांची सही आहे। 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 कशी सही केली बाबासाहेबांनी? स्वतंत्रता से जुल्म की हलचल सिमट गई। स्वतंत्र भारत, स्वतंत्रता से जुल्म की हलचल सिमट गई और अंग्रेज हुक्मरान की तो दुनिया सिमट गई। अरे अपने वतन में हम यही कहते हैं, शान से मनोज राजा, आम्बेडकर से इंडिया की काया पलट गई। दादाजी, आम्बेडकर से इंडिया की काया पलट गई। अरे मनु, पहले पान ते हक्का थे बाबा साहेबान काय काय केलं। पहिलं पान ते हक्कात माझ्या ओबीसी बांधवासाठी, माझ्या ओबीसी बांधवासाठी, माझ्या ओबीसी बांधवासाठी, माझ्या ओबीसी बांधवासाठी। 340 कलम लिहून बाबासाहेबांनी पहिलं प्रावधान ओबीसीला दिलं। ओबीसीला आम्ही वाचलंच नाही। त्यानंतरचं पान बघा, पान बघा, आदिवासी बांधवासाठी, आदिवासी बांधवासाठी, आदिवासी बांधवासाठी, आदिवासी बांधवासाठी। कलम 340 ओबीसी बांधवासाठी आणि कलम 341 आदिवासी बांधवासाठी आणि 342 नंतर अनुसूचित जाती जमातीचा विचार केला बाबासाहेबांनी। त्यानंतरचं पान बघा, त्यानंतर पान बघा, आदिवासी बांधवासाठी, आदिवासी बांधवासाठी, आदिवासी बांधवासाठी, आदिवासी बांधवासाठी। एका मताची किंमत, राष्ट्रपती असो, देशाचा पंतप्रधान असो का भिकारी असो, एका मताची किंमत बाबासाहेबांनी एका लाईन मध्ये आणले सर्व। अरे बाबासाहेबांचे उपकार इथल्या झाडावर आहे, पशु पक्ष्यावर आहे, इथल्या मातीवर आहे। एका माणसानं इथल्या, हॅलो हॅलो हॅलो, आवाज, हॅलो हॅलो, झाडाला जर झाडाचं परमिशन जरी नाही काढलं ना तर कलम लागते। पशु पक्षाची हरण जनावर जर मारले तरी अंदर भाव लागते। सलमान खानले माहित आहे किती यातना भोगल्या। हे बाबासाहेबांचे उपकार आहे, पशु पक्षावर, मुंगीवर, इथल्या जनतेवर असा एकही माणूस नाही। हॅलो, पहिलं पान ते हक्कात माझ्या ओबीसी बांधवासाठी, माझ्या ओबीसी बांधवासाठी, माझ्या ओबीसी बांधवासाठी।
पान बघ आदिवासी समाजा साठी आदिवासी समाजा साठी आदिवासी समाजा साठी आदिवासी समाजा साठी एका मताची किंमत एका मताची किंमत भिकाऱ्याला इतकीच आहे रे. आणि मग संविधानाच्या पानावर त्या एका एका पानावर संविधानाच्या पानावर बाबासाहेबांची सही आहे. यकीनन निम्ना होते तो ये आजादी नहीं होती. वाह क्या बात है. यकीनन भिमना होते तो ये आजादी नहीं होती. अरे तुम उनका कहा मान लेते तो ये बर्बादी नहीं होती. चली आई आजादी मगर दुल्हन बनी कैसे. मेरा भीम अगर दुलाना होता तो ये शादी भी नहीं होती. माझे भाचा प्रमोद भाऊ नंदागवडी हे पिंपळगावरून आलेले आहेत. त्यांनी 100 रुपये देऊन उपकृत केलं जाईल. तो कालचा भिकारी आज मला माल झाला. क्या बात आहे. बाबासाहेबांच्या पुण्याईनं. अरे कोणी झाले सभापती कोणी झाले बायकोचे पती कोणी झाले सभापती कोणी झाले बायकोचे पती कोणी झाले राष्ट्रपती कोणी झाले उच्चापती. पण या देशात एकच झाला असा पती तो म्हणजे डॉक्टर भीम. सिद्धार्थ भाऊ पाटील आजा झाला अधिकारी. अधिकारी झाला बाबासाहेबांमुळे. तो कालचा अधिकारी चा कालचा भिकारी आज झाला अधिकारी. त्या गाडीत लाल दिव्याच्या गाडीत बसून जातो बंगल्यावरी. बंगला गाडी शेती वाडी माडी साडी चोडी कोणामुळं. बाबासाहेबांमुळं. आज आमच्या बाया आमच्या भगिनी 5-5 हजाराचा शालू टाकतात अंगावर. 1-1 लाखाचं सोनं टाकतात. हे कोणाची पुण्याई आहे. बाबासाहेबांची रमाईची पुण्याई आहे. आणि म्हणून तो कालचा भिकारी आज झाला अधिकारी. बसून जातो बंगल्यावर.
लक्ष्मी आज झाला अधिकारी आणि लाल दिव्याच्या गाडीचा जातो बसून बंगल्यावरी आणि म्हणून म्हणायचं आहे अरे या समा समाजाचं त्याला काही देणं घेणं नाही रे या संविधानाच्या पानावर संविधानाच्या पानावर बाबासाहेबांची सही आहे संविधानाच्या पानावर समाज में देने वाले लाल पैदा होते हैं और समाज से खाने वाले साले भर में दलाल पैदा म्हणून देणं शिकलं पाहिजे आणि म्हणून गीताची शेवटची मात सादर करतोय संविधानावर आहे संविधानावर आहे या साऱ्याची सम्राट अशोक नवयुवक मंडळ बोरियाराम नामदेव तायडे सचिन तायडे यांनी 100-100 रुपये देऊन उपकृत केलं जयबीर धन्यवाद ताड्या वाजवा संविधानावर आहे संविधानावर आहे या नगर साऱ्याची संविधान बदलवण्याची भाषा करतात मनुवादी पिलावर त्यांना सांगणं आहे माझं संविधान काय साधी झोपी तुमच्या बापाची जहागीरदारी नाही संविधान बदलवणे इतकं सोपं काम नाही भाऊ आणि म्हणून तू आमच्यासाठी फार मोठा बाबा त्याग केला बाबा बाबा भीमा तू आमच्यासाठी फार मोठा त्याग केला हा धम्म देऊन मला बिनधास्त केला अरे लोकशाहीच्या रानात मला फिरकण्यासाठी मेनी दासा या बळीच्या बोकड्याला आता तू बाबा वाघ केला आणि म्हणून सरकार इथलं म्हणते हिंदू खतरे में है प्रमोद भाऊ मनुवादी सरकार म्हणते हिंदू खतरे में है विचार करा हिंदू खतरे में अरे ज्या ओबीसी साठी बाबासाहेबांनी पहिलं कलम लिहिलं त्या ओबीसी साठी आरक्षित देऊन आरक्षण देऊन सुद्धा आज जरांगे पाटील सर्व ओबीसी बांधवाला घेऊन उपोषण करतोय ही वेळ या सरकारनं आणली शेतकरी राजा उपाशी मरतो सुनील पानमोडे यांनी 50 रुपये दिले रेल्वे विकली विमान विकलं शाळा बंद केल्या ज्या सावित्रीनं ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची ज्योत या देशात पेटवली हा बहुजन समाज बुद्धिवान झाला पाहिजे बाबासाहेब म्हणतात हा बहुजन समाज काय कोटा सुटा फुटात आला पाहिजे परंतु या मनुवाद्यांनी इथल्या शाळा बंद केल्या खाजगीकरण केलं रेल्वे विकून टाकली सुशिक्षित बेरोजगार आमचा दिगऱ्या घेऊन खाली फिरून राहिला
10,000 रुपये महिन्याने कंपनीत काम करून राहिला. रात्र दिवस आमचा शेतकरी बांधव चना गहू पेरून संविधानावर आहे यार. या नजर साऱ्याची मनुवादी पिलावड आहे, मनुवादी पिलावड आहे. अरे मनुवादी पिलावड आहे करती भाषा बदलण्याची. आणि म्हणून म्हणायचं आहे येत्या युगा पुढे तू खंबीर चाल. आता क्या बात आहे, येत्या युगा पुढे तू खंबीर चाल. आता या शेंड संस्कृतीला मातीत गाळ. आता विकला समाज सारा लाचार माणसा बाबा तुझे शिपाई बनले दलाल. आता बाबा तुझे शिपाई बनले दलाल. आता आणि अशा दलाल भडव्याच्या मागे लागू नका. वारसा सांगणारे इथले निलाम झाले आहे. वारसा सांगणारे इथले निलाम झाले आहे. आणि प्रतिगामी प्रवृत्तीचा सलाम झाले आहे. अरे टाकलेला सत्तेचा तुकडा चघळण्यासाठी मनोज राजा. अरे बाबा तुझे पुढारी हे गुलाम झाले आहे. बाबा तुझे पुढारी गुलाम झाले आहे. आणि म्हणून संविधानावर आहे आज गीताची शेवटची मान. संविधानावर आहे आज या नजर साऱ्याची. मनुवादी भिलावड आहे संविधानावर आहे आज नजर साऱ्याची. मनुवादी भिलावड आहे, मनुवादी पिलावड आहे करती भाषा बदलण्याची. करती भाषा बदलण्याची, करती भाषा बदलण्याची, करती भाषा बदलण्याची. या गीताचे कवी ज्ञानदीपजी बागडे यवतमाळहून लिहितात. काय लिहितात? त्यासाठी त्यानं दीपा जाऊ दे. तुम्ही खात्याचा भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर. भाकर म्हणलं का कसं वाटते नाही का? संविधानाच्या पानावर, संविधानाच्या पानावर बाबासाहेबाची सही आहे. संविधानाच्या पानावर